नमस्कार, मी राहुल कदम. आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यावरती आता गॅसचं अनुदान सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. किती गॅसचं अनुदान या पात्र महिलांना मिळत आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला बघता येणार आहेत, आणि जर आपल्याला गॅसचं अनुदान मिळालं नसेल तर आपण कशा पद्धतीने पुढे प्रोसेस केल्यानंतर आपल्यालाही गॅसचं अनुदान मिळू शकतं, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. महाराष्ट्र सरकारने बहिणींची दिवाळी दसरा गोडच नाही तर जोरात करायचं ठरवलेलं दिसतंय. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले असून येणारा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ताही येत्या 10 तारखेला जमा केला जाणार आहे. पण तत्पूर्वी अजून एक खुशखबर ही लाडक्या बहिणींना आलेली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरलेल्या महिलांना आता गॅस टाकीचं एक अनुदान जमा झालेलं आहे. त्याचा मेसेजही आपल्याला येथे डिस्प्ले होत असेल. या कोणत्या पात्र महिला ठरलेल्या आहेत ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्या महिला ऑटोमॅटिकली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र झालेल्या होत्या. पण त्याची मुख्य अट ही होती की ज्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, आणि ते गॅस कनेक्शनही 2024 पूर्वीचं असणं हे आवश्यक होतं. त्यासोबतच ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र आहेत, ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ताही मिळतो, त्यांनी अजून एक गोष्ट करायची होती. ती म्हणजे आपण ज्या कंपनीची गॅस टाकी घेत असाल त्यांच्याकडे जाऊन आपल्याला गॅस कंपनी सोबत EKYC करणं हे आवश्यक होतं. ही सर्व प्रोसेस ज्या महिलांनी कंप्लीट केलेली आहे त्या महिलांच्या खात्यावरती 800 रुपये एका गॅस टाकीचे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या खात्यावरती गॅस टाकीचे पैसे हे कालपासून जमा होत आहेत. तर महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला? महिलांची दिवाळी ही अत्यंत जोरात आणि खरेदीही जोरात होणार दिसणार आहेत. कारण की आता दिवाळी दसऱ्याच्या खरेदी करता त्यांना आपल्या घरातील नवरा असेल की वडिलांकडे पैसा मागण्याची गरज नाही. कारण की लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये 800 रुपये गॅस टाकीचे आणि येणारा लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्ता आहे त्याचे 3,000, म्हणजे जवळपास 7 ते 8,000 रुपये या महिन्यात महिलांच्या खात्यावरती आपल्याला दिसणार आहेत. तर महिलांनी नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही काय शॉपिंग करणार आहेत या दिवाळी दसऱ्यामध्ये. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.